गेल्या महिनाभरापासून कोल्हापुरात नो शेव नोव्हेंबर ही मोहीम खूपच चर्चेत आहे. नोव्हेंबर महिना आला की तरुण मुलं एका फॅशन म्हणून दाढी वाढवताना सर्रास पाहायला मिळतात. पण कोल्हापुरातल्या काही तरुणांनी नो शेव नोव्हेंबर या मोहिमेसाठी दाढी वाढवली होती. महिनाभर दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून साठलेली रक्कम आज कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली. पाहुयात काय आहे नेमकी ही मोहीम. गेल्या वर्षी सुरू झालेल्या नो शेव नोव्हेंबर मोहिमेत यावर्षी अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला. खरं तर जगभरात नोव्हेंबर महिन्यात ही मोहीम सुरू असते. याचेच अनुकरण कोल्हापुरातील दर्शन शहा आणि शेखर पाटील यांनी करायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचं काम सुरू केले. त्यांच्या या मोहिमेला कोल्हापुरातील 200 अधिक तरुणांनी पाठिंबा दिला. याअंतर्गत महिनाभर दाढी केली गेली नाही. दाढी करण्यासाठी जेवढे पैसे खर्च होतात ते वाचवून ती रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली होती. त्याला गेल्या वर्षीपेक्षाही अधिक प्रतिसाद यावर्षी मिळाल्याचं ग्रुपच्या सदस्यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात किरण गीते यांच्या हस्ते आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, सचिव मंजित भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली. यंदा या मोहिमेचं दुसरं वर्ष होतं. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मोहिमेत तरुणांचा दुपटीने सहभाग होता. जवळपास 400 अधिक तरुण मोहिमेत सक्रिय झाले असून ग्रुपच्या माध्यमातून 50,000 अधिक रक्कम सोशल मीडियाच्या माध्यमातून गोळा करण्यात आली. 4 कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना ही जमा झालेली मदत देण्यात आली. कोल्हापुरात अशा पद्धतीची यापूर्वी कधीही मोहीम पाहिली नाही, पण या तरुणांनी ज्या पद्धतीने ही मोहीम हाती घेतली याचं कौतुक वाटत असल्याच्या भावना काही कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या. या संकल्पेद्वारे आम्ही कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यासाठी ही मोहीम आखली. गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं या मोहिमेला प्रतिसाद मिळाला त्याच्यापेक्षा दुप्पट या वर्षी मिळालेला आहे. आणि मी सर्वांना विनंती करेन की प्रत्येकानं या मोहिमेत सहभागी व्हावं आणि आमच्या मोहिमेला पाठबळ देऊन या पुढच्या वर्षीही याच्यापेक्षाही ज्यादा प्रमाणात ही मोहीम सक्सेस करावी याबद्दल मी सर्वांना आवाहन करत आहे. प्रेस क्लब ग्लोब यांच्यामार्फत जी आम्हाला जी मदत मिळते, मला वाटतं ही कोल्हापूर जिल्ह्यातली पहिलीच संस्थापन असेल आणि ती इथून पुढे फार मोठे व्हावे आणि त्याबद्दल लागणारे जे सहकार्य असेल आम्ही आमच्या गावातून पण आम्ही त्यांना सहकार्य करू आणि त्यांचं असंच हे कार्य चालू आहे. त्यामुळं कॅन्सरग्रस्त रुग्णाला इतकं मानसिक समाधान मिळतं जे कुठल्याच गोष्टीत मिळत नाही ते आज आम्हाला इथं मिळालं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. चंपाबाई मारुती कळके ही आमची पेशंट आहे, आमची वडिलांची बहीण आहे ती. त्याच्या ओटाला असं कॅन्सर आलं आहे, ते बघता पण येत नाही इतकी त्याची वाईट परिस्थिती आहे. पण हा जो आधार आहे तो त्याच्याहून देखील आम्हाला समाधानकारक वाटतो, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. मला सर्वप्रथम एक सांगायला आवडेल की आजकालचे जे तरुण जे की टाईमपास करतात आपल्या सोशल मीडियावरती, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वगैरे, आणि त्यामुळे काही एज्युकेशन बापासूनही दूर जातात. तर इथे येऊन एक चांगलं समाजकार्य करतायत. 200-300 जणं आहेत एकत्र, मी जसं ग्रुपमध्ये बघतीये सर्वांचं, म्हणजे जे जशाप्रकारे काम करतायत, मला खरंच खूप चांगलं वाटलं की असे यूथ आहे भारतामध्ये की जे इतके सिरियस असून एका गोष्टीसाठी ते चांगलं काम करतात, एका समाजकार्य करतात. कॅन्सर पेशंटसाठी आपण बघतो की कॅन्सर पेशंट्स कसे असतात, खूप खचलेले असतात, आणि त्यांच्यासाठी एक कुठेतरी फूल नाही फुलाची पाकळी तर ते देतात. तर मग त्यांच्यासाठी खूप मला आदर निर्माण झाला आहे त्यांच्या सर्वांसाठी माझ्या मनात, आणि मला इथे बोलवून माझ्या हातून ते देण्याचा मला मान जो दिला त्यासाठी मी खूप आभारी आहे सर्वांची. तुम्ही या उपक्रमामध्ये का सहभागी झाला, तुम्हाला का वाटलं की बाबा या उपक्रमात सहभागी होऊन मदत करावी अशा प्रकारे? माझं 2-3 वर्ष आधीच ठरलेलं होतं की मी केस डोनेट करणार आहे, त्यासाठी मी केस वाढवलेही होते. आणि मी केस डोनेट केल्यानंतर मला शेखर सरांचा फोन आला की आम्ही असं असं नऊ शेव नोव्हेंबरचा एक ग्रुप आहे कोल्हापूरचा, जो की आम्ही शेविंगचे महिन्याभराचे पैसे वाचवून एकत्र करून आम्ही कॅन्सर रुग्णांना देतो. तर तेव्हा मला त्यांनी असं सांगितलं की आम्हाला तुमच्या हातून ती रक्कम देण्यासाठी आवडेल. आणि मलाही खूप चांगलं वाटलं की मी लगेच हो बोलले, मी काही विचार न करता, कारण जे यंगस्टर्स आहेत जे की समाजासाठी काहीतरी करतायत, माझ्यासारखेच काहीतरी करू इच्छित आहेत, तर मग मला आधीपासूनच काही करणाऱ्यांना सपोर्ट करायला खूप आवडतं. तर मग त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटलं की ज्यांनी मला मान दिला आणि त्यामुळे मी त्यांच्यासोबत सहभागी झाले. काहीतरी चांगलं कार्य करतायत ते.